राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपूर्वी ते स्थापनेपासून आपले काकांनी आमच्या सगळ्यांच्या आदरणीय दैवत पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही पक्ष संघटना तळागाळापर्यंत भक्कम करण्याचं काम आदरणीय दादांनी केलं. राज्याच्या विकासाचं विजन नजरेसमोर ठेवत असताना वेळ काळ न बघता अचूक वेळी अचूक ठिकाणी पोहोचणार आणि हजर राहणारे व्यक्तिमत्व. एखादं काम हातात घेतलं की ते जोपर्यंत कडेला जात नाही तोपर्यंत दादांची सुट्टी होत नाही. आणि असंही राज्याच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व आज एक कुशल प्रशासक म्हणून तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेलं पाहायला मिळतं. आणि मग देशाच्या महाशक्तीला दादांच्या या कार्याची भुरळ पडणं साहजिकच आहे. देशाचा आणि राज्याचा विकास गतिमान करण्यासाठी दादांना आपल्या बाजूने करत दादांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चावा अतिशय सुरक्षित हातात ठेवण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थाने यांनी मान्य का की महाराष्ट्र राज्याचा विकास कोण करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त पवार कुटुंबीयच. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याला लाभलेलं हे एक कुशल प्रशासक आणि कणखर रोकटोक निर्णय क्षमता असणाऱ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्यांना काम करायला मिळतं. रुपालीताई, खरंच आम्ही आमचं भाग्य समजतो. लोक राजा राजश्री शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाचा इतिहास लाभलेल्या करवीर नगरीतील सगळ्यात मोठ्या अशा तपोवन मैदानावरील आजची ही गर्दी पाहून खरंच इथून पाठीमागे झालेल्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड ब्रेक करणारी आजची ही सभा. इथं आलेली जनता तटकरे साहेब दादांना मुश्रीफ साहेबांनी आपल्या सगळ्यांना सूचित करायला आलेले. इथं आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या सगळ्यांना सांगायला आलेली आहे, आपल्या सगळ्यांना पाठिंबा दर्शवायला आलेली आहे की दादा आपला निर्णय योग्य आहे, मुश्रीफ साहेब आपला निर्णय योग्य आहे. काही जण तटकरे साहेब म्हणत आहेत की व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपलं पुरोगामित्व दुसऱ्याच्या दावणीला बांधलंय, तर त्यांना या सभेतून मी सांगू इच्छिते की आज इथं या आणि या सभेत बघा इथं बसलेला प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचाच चालणारा आणि विचारांवर वाटचाल करणारा माणूस आहे. आणि इतक्या विशाल संख्येने उपस्थित असणारा हा जनसमुदाय कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू शकणार नाही. उरला प्रश्न तटकरे साहेब पुरोगामित्वाचा, तर हे पुरोगामित्व ना कुठं बांधता येतं ना सोडता येतं. ते एकदा आत्मसात केलं की शरीराच्या नसा नसामध्ये भिंत, अगदी मरताना सुद्धा हे पुरोगामित्व आपल्यापासून वेगळं होत नाही. आणि म्हणून इतक्या विराट संख्येने उपस्थित असलेली जनता आपल्याला सांगायला आलेली आहे की आपलं हे मार्गक्रमण अतिशय योग्य दिशेने चाललंय आणि असंच चालत राहावं. पुरोगामित्वावर बोलणाऱ्यांना तटकरे साहेब मी सांगू इच्छिते की आधी स्वतःचं पुरोगामित्व तपासा आणि मग आमच्यावर वोट करायला या. राजश्री शाहू महाराजांच्या जन्मभूमीत पुरोगामित्वाचा इतिहास लाभलेल्या या करवीर नगरीत स्वतःच्या जातीचा नाही तर कोल्हापूरच्या मातीचा अभिमान असलेला नेता गोरगरीब जनतेच्या कामाच्या जोरावर सलग 25 वर्ष आमदार आणि मंत्रीपदाच्या माध्यमातून लोकसेवा करणारा नेता म्हणून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्याकडे पाहिलं जातं. साहेबांचं कार्य नव्याने या कोल्हापूरकरांना सांगण्याची गरज नाही, पण राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून साहेबांच्याकडे पाहिलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ही पक्ष संघटना कोल्हापूर जिल्ह्यात तळागाळापर्यंत भक्कम करण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलं. आजपर्यंत तटकरे साहेब या पक्षाच्या प्रवासात किती आले किती गेले याची पर्वा न करता जे येतील त्यांना सोबत घेत आणि नवीन शिलेदार तयार करत या कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला अभेद ठेवण्याचं काम साहेबांनी केलं. आणि म्हणून आज इथं आवर्जून सांगू इच्छिते आजपर्यंत केलेली साहेबांनी कामं सामान्य माणूस आज केंद्र बिंदू मानून साहेबांचं काम आजपर्यंत सुरू आहे. मग रुपालीताई, मोफत वैद्यकीय ऑपरेशनच्या सोयी सुविधा असतील, माझ्या गोरगरीब बंधू माता भगिनींच्यासाठी पेन्शन योजना असतील किंवा संघटित असंघटित कामगारांच्यासाठी लाभदायक योजना असतील, हे फक्त आणि फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पाठपुराव्यामुळेच मंजूर झालं. खरंच जेव्हा मुश्रीफ साहेबांच्याकडे एखादा रुग्ण उपचार घेऊन साहेबांचे आभार मानायला येतो तेव्हा मनात एक सहज विचार येऊन जातो की देव डोळ्यानं दिसत नाही तर तो माणसात शोधावा लागतो आणि माझ्या नजरेने आमचा देव हा कागलमध्ये राहतो. गोरगरीब जनतेची जाण असणारा नेता आपल्या पक्षात असायला हवा असं कोणालाही वाटणं साहजिकच आहे.
मध्यंतरी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून साहेबांना विचलित करण्याचा प्रयत्न झाला, पण साहेब डगमगले नाहीत, साहेब घाबरले नाहीत, साहेबांनी पुरोगामित्व सोडलं नाही, साहेबांनी पवार घराण्यावरील निष्ठा कधी ढळू दिली नाही। फार वेळ घेत नाही, पण परवाच्या सभेत काही बिळात लपलेली लोक अचानक बाहेर आली, कधीही न दिसलेली लोक अचानक व्यासपीठावर दिसायला लागली, आणि परवाच्या सभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत पक्षासाठी काय केलं। त्यांना या सभेतून मी विचारू इच्छिते की तुमचं आजपर्यंतचं या पक्षासाठीचं योगदान काय हे आज आम्हाला सांगा। गेली 7 ते 8 वर्ष ताई या संघटनेत काम करत असताना ही मंडळी जी परवाच्या स्टेजवर दिसली ती आम्हाला आजपर्यंत कधी दिसली नाहीत। अरे जेव्हा तुम्ही तुमचे उद्योग व्यवसाय सांभाळून पैसे मिळवत होता तेव्हा कोल्हापूरच्या प्रमुख संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचं काम मुश्रीफ साहेबांनी केलं, आणि हे न विसरण्यासारखं आहे। परवाच्या सभेत काही लोक कुस्ती वसाद आणि कोल्हापूरच्या पायतानाची भाषा करून गेली। त्यांना या विराट सभेच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, ओ साहेब तुम्ही कोल्हापुरात येता आमच्याच साहेबांसमोर आमच्याच साहेबांना कुस्ती वसताद आणि कोल्हापूरच्या पायतान्याची भाषा करता, शेठ जरा आवर घाला स्वतःला, कारण ज्या तालमीत तुम्ही शिकलात त्याच तालमीत आमचे मुश्रीफ साहेब शिकलेले आहेत, आणि त्याच वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली, आणि तुमच्याही आधीपासून कदाचित तुमच्यापेक्षा 1-2 डाव जास्तच, आणि म्हणून या कुस्तीच्या पंढरीत येऊन इथल्याच वस्तादाला आणि इथल्याच कुस्तीपटूला आव्हान करण्याचं धाडस करू नका। राहता राहिला प्रश्न तटकरे साहेब कोल्हापूरच्या पायतानाचा, यांनी पहिल्यांदा आम्हाला पायतान दाखवला, आम्ही कोल्हापूरच्या प्रसिद्ध गुळाने यांचं स्वागतच करू, कारण आमच्यावर तसे मुश्रीफ साहेबांचे संस्कार आहे। पण जर दुसऱ्यांदा असा प्रयत्न केला तर हे कोल्हापुरी पायतान जसं कोल्हापूरकरांच्या पायात शोभून दिसतं तसं ते हातातही शोभून दिसतं हे सांगायला सुद्धा कोल्हापूरकर मागे पुढे बघणार नाही। आणि शेवटी एवढंच, हमे मत दिखाना अपनी आकड़ मेरे दोस्त, हमे मत दिखाना अपनी आकड़ मेरे दोस्त, हम कोल्हापुर वाले ने तो पहाड़ों को भी गुरूर तोड़े हैं। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।